नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर आलेली आहे बघा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीचा पहिला हा अर्थसंकल्प आहे कशा प्रकारचे हे दहा मोठे निर्णय घेतले आणि कर्मचाऱ्यांसाठी कशा प्रकारचे खुशखबर आहे आज सहा मार्च दोन हजार वीसला हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय हे दहा निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि कशा प्रकारचे दहा मोठे निर्णय घेतले सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणता निर्णय घेतला याविषयी जाणून घेऊया बघा सहा मार्च दोन हजार वीस बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहाबाहेर येऊन त्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली सध्या कोरोनाचे संकट असून शेअर मार्केटही पडलं आहे मंदीचा देशाला आणि राज्याला फटका बसला आहे या सर्व परिस्थितीत आम्हाला विकासाच्या योजना मांडायच्या होत्या समाजातील गरीब वंचित घटकांना न्याय द्यायचा होता आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केला असे अजित पवार यांनी सांगितले बघा कशा प्रकारचे मोठे निर्णय घेण्यात आले लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या व नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली त्यानंतर दुसरा निर्णय दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार योजना आणण्यात येईल त्यानंतरचा निर्णय एकवीस ते अठ्ठावीस वयोगटातील तरुण आणि तरुणांसाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळत नाही अशी तक्रार होती त्यामुळे पुढच्या पाच वर्षात शेतकऱ्यांना पाच लाख सरपंप बसवून देण्यात येतील वर्षाला एक लाख पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे सहाशे सत्तर कोटींची तरतूद करण्यात आली आहे नंतर महाराष्ट्रातील विविध भागांच्या पर्यटन विकासासाठी एक हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे गाव तिथे एस टी यासाठी सोळाशे नव्या एस टी बस विकत घेण्यासाठी पाचशे कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येईल बस स्थानकांसाठी दोनशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यानंतर आरोग्यासाठी पाच हजार कोटी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी अडीच हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे त्यानंतर महत्वाचा निर्णय क्रीडा संकुलासाठी तरतूद राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडा संकुलासाठी रुपये कोटी इतका निधी देण्यात येणार आहे हा निधी यापूर्वी केवळ आठ कोटींचा होता त्यात वाढ करण्यात आली आहे त्यानंतर आमदारांना विकास कामे करायची असतात यासाठी आमदार निधी दोन कोटीवरून तीन कोटी रुपये करण्यात आला आहे मुंबई पुणे आणि नागपूरमध्ये बांधकाम उद्योगाला चालना देण्यासाठी पुढच्या दोन वर्षासाठी मुद्रांक शुल्कामध्ये एक सवलत देण्यात आली आहे त्यानंतर औद्योगिक वापराच्या जेच्या शुल्कातही सवलत देण्यात आली आहे त्यामुळे अडीच हजार कोटी रुपयांचा महसुली तोटा अपेक्षित आहे